देशभक्तीपर वातावरणात 75वा प्रजासत्ताक दिन पनवेलमध्ये साजरा झाला. पनवेल तालुका क्रीडा संकुलात प्रांत अधिकारी राहुल मुंडके यांच्या हस्ते आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला सलामी देण्यात आली. यावेळी आनंदी नाथा कोंडीलकर यांना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेच्या 2 लाख रुपयांचा तर 2022-23 सालच्या पीक स्पर्धेत विजयी झालेल्या शेतकऱ्याला 5000 रुपयांचा धनादेश देण्यात आला. क्रीडा संकुलात झालेल्या या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमावेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत, माजी नगरसेवक मनोहर म्हात्रे, तेजस कांडपिळे, प्रांत अधिकारी राहुल मुंडके, तहसीलदार विजय पाटील, युवा मोर्चा उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष मयुरेश नेतकर यांच्यासह अधिकारी, नागरिक आणि मान्यवर उपस्थित होते.